आता की सगत मोटी बी हिच है कि राज्य से गृहमंत्री दिलीप वलसे पाटिल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्था भेट घेतील। राष्ट्रवादी कांग्रेस कड़े गृह खात शिवसेनेला मिलाव अशी भावना वरिष्ठ नेत्यांची आहे। गृह खात भाजपबद्दल काहीस सॉफ्ट आहे, काहीस मवाळ आहे, त्यामुळे शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची सध्या परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि भाजप नेत्यांवरती कारवाई करण्यात गृह खात कमी पडतंय अशी भावना सुद्धा शिवसेनेच्या अनेक नेत्यांची आहे। प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या या दोन प्रमुख प्रकरणी कोणतीच कारवाई न झाल्यामुळे शिवसेना नाराज असल्याचं कळतंय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची होणारी भेट महत्त्वाची आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, कुठल्याही क्षणी आता खरं तर ही भेट होणार आहे, प्रमुख मुद्दे काय, का भेट घेतात गृहमंत्री मुख्यमंत्र्यांची? नडदा पाहतो आपण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आत्ताच जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावरती दाखल झालेले आहे आणि पाहतोय कुठतरी गृहमंत्र्यांसंदर्भामध्ये नाराजी आहे आणि याच नाराजीच्या संदर्भामध्ये ही भेट असावा अशी सूत्रांची माहिती आहे। कारण आज सकाळी पाहिलं आपण की संजय राऊत यांनी गृहविभागावरती टीका केलेली आहे। केंद्रीय चौकशा ज्या आहे त्या वार्ताना पाहायला मिळतात, मात्र राज्यातील गृह खातं जे आहे ते आणखीन सक्षम होण्याची गरज आहे। त्याचप्रमाणे गळ्याभोवती फास आवळ चाललेलं आहे, त्यामुळं आज ते चलो कदम ही भूमिका घेऊन चालणार नाही अशी टीका जी आहे ती संजय राऊत यांनी केलेली होती। याच्या आधी सुद्धा महाविकास आघाडीतील अनेक मंत्री असतील किंवा आमदार असतील यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती का कुठतरी गृह खातं जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना मदत करत नाहीये, जर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं केली तर आमच्याच कार्यकर्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते गुन्हे दाखल केले जातात अशा प्रकारची एक नाराजी जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। अधिवेशनात जे विरोधकांकडनं अनेक आरोप झालेले होते त्याला सुद्धा सक्षमपणे जे आहे ते उत्तर देणं अपेक्षित होतं, यावरून सुद्धा अनेक नेत्यांची आणि आमदारांची नाराजी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने कदाचित ही भेट असावा। कारण एकूण जर पाहिलं तर कुठेतरी केंद्रीय तपास यंत्रणांचा जो ससेमिरा आहे तो महाविकास आघाडींच्या नेत्यांच्या मागे लागलेला आहे आणि राज्यातील गृह खातं जे आहे ते पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे जे आहे ते कारवाई करत नाही। याची जर पाहिलं तर संजय राऊत यांनी जी टीका केलेली आहे त्याला एक वेगळं महत्त्व म्हणावं लागेल, कारण कालच संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि आज अशा प्रकारची टीका केलेली आहे, त्यामुळे कुठेतरी ह्या टीकेला जे आहे ते वजन प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः संजय राऊत सुद्धा या विभागावरती नाराज आहेत, कारण दोन वेळा संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यांनी अनेक पुरावे जे आहे ते गृह विभागाला दिलेले होते, मात्र अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची जी आहे ती नाराजी कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे संजय राऊत यांची नाराजी आहेच। मात्र अनेक जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्यावरती सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांचं टांगती तलवार आहे, याच्यावरती सुद्धा काहीतरी गृह विभागाने भूमिका घ्यावी अशा प्रकारची सुद्धा जी आहे ती मागणी आहे आणि कुठेतरी गृह विभाग राज्यातलं कमी पडतंय, त्यामुळे काही फेरबदल करणं अपेक्षित आहे का या सगळ्या अनुषंगाने जी आहे ती चर्चा सुरू आहे आणि कदाचित हीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल किंवा काय नेमकी परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी जे आहे ते गृहमंत्री आता वर्षावरती दाखल झालेले आहे। बैठक दोघांमधली सुरू झाली। राजू, तुम्ही राहाच आपल्यासोबत, गणेश ठाकूर सुद्धा आपल्याला याविषयीची माहिती देतील। गणेश, शिवसेनेची जी मुख्य नाराजी आहे गृहमंत्र्यांच्या बाबतीतली, ती नाराजी एकतर कितपत खरी आणि बदल्या असतील, चौकशी असेल, या सगळ्या अनुषंगानं महत्वाचा मुद्दा कोणता ठरेल आत्ताच्या भेटीतला, चौकशी आत्ताच्या चर्चेतला? नानादा, शिवसेनेच्या काही मोठ्या नेत्यांशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की ही भावना आहे की गृह खातं जे राष्ट्रवादीकडे आहे त्या गृह खात्याकडून जे प्रयत्न केले पाहिजेत भाजपच्या नेत्यांविरुद्ध जे आरोप होत आहेत किंवा ज्या कारवाई केल्या पाहिजेत त्या होत नाही आहेत। प्रामुख्यानं संजय राऊत यांनी AW मध्ये तक्रारी दिल्या आहेत, एक जितू नवलानी विरुद्ध जे ज्यांच्यावरती ED आणि किरीट सोमय्यासाठी ते वसुली करतात अशा प्रकारचे आरोप आहेत, काही डॉक्युमेंट्सही दिले आहेत। याशिवाय त्यांनी नील सोमय्या यांच्यावर तक्रार दिलेली आहे आणि इतर काही प्रकरणं जी आहेत, मुंबई बँकचं प्रकरण आहे, या सगळ्या प्रकरणांमध्ये कोणतीही ठोस कारवाई होत नाही आहे। कारवाई करण्याआधीच कोर्टाकडनं दिलासा मिळतो आहे। दिलासा का मिळतो आहे? कारण प्रॉसिक्युशन म्हणजे पोलिसांकडनं योग्य तो उत्तर कोर्टामध्ये दिलं जात नाही आहे आणि म्हणून महाविकास आघाडी सरकार कुठे ना कुठेतरी भाजपच्या नेत्यांविरुद्ध जे आरोप होत आहेत त्यात कारवाई करण्यामध्ये किंवा त्यांच्याविरुद्ध तपासाचा ससेमिरा लावण्यामध्ये कमी पडतंय अशा प्रकारची भावना शिवसेनेमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, नेत्यांमध्ये आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं आणि हीच भावना मुख्यमंत्र्यांकडेही पोचवली गेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वरिष्ठांमध्ये चर्चा होईल अशा प्रकारची चर्चा आहे। मी स्पष्ट आणि थेट प्रश्न विचारला की महाविकास आघाडीमधील गृह खातं शिवसेना मागणार का, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमची भावना व्यक्त करू पण हा सगळा जो निर्णय आहे तो शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात
चर्चा नंतरच निर्णय होईल, म्हणजे भविष्यामध्ये या विषयावरती चर्चा होईल आणि चर्चेनंतर काय होतं ते पाहावं लागेल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं हे स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या भावनांचा आदर करतो पण आम्ही गृह खातं द्यायला तयार नाही आहे. दिलीप वळसे पाटील योग्य कारवाई करतायत. फक्त कारवाईंचा विषय नाही आहे तर ज्यावेळेस विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरालाही किंवा जे त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं ते दिलं नाही अशा प्रकारची भावना ही शिवसेनेमध्ये. म्हणून अग्रेसिव्हली गृह खात्यानं काम करावं असं शिवसेनेचं मत आहे. तसं आपण पाहिलं ज्ञानदा तर जर कम्पॅरिझन केलं आपण किती म्हणालो तर ईडीकडे विशेष अधिकार आहेत, PMLA चे अधिकार आहेत, त्यांच्याकडे पॉवर जास्त आहेत. पण राज्य सरकारकडे जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे अनेक पॉवर आहेत, त्या पॉवरचा वापर होत नाही असं शिवसेनेची भावना आहे. आणि जर आपण कारवाईचं कम्पॅरिझन केलं परमबीर सिंग यांच्या विरुद्ध 5 गुन्हे दाखल केले पण ते अजूनही बाहेर आहेत. अनिल देशमुख आत गेलेत जेलमध्ये आहेत. नवाब मलिक यांची अटक झाली आहे. अनिल परब यांच्याविरुद्ध कारवाई होते आहे, त्यांच्या रिसॉर्टवर कारवाई झाली आहे. इन्कम टॅक्स विभाग यशवंत जाधव यांच्याविरुद्ध कारवाई करत आहे. कॉन्ट्रॅक्टर्स महानगरपालिकाचा यांच्याविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. तर इन्कम टॅक्स विभाग आणि ED श्रीधर पाटणकर जे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आहेत त्यांच्याविरुद्धही कारवाई केली आहे. पण तसं जर कम्पेअर केलं तर राज्य सरकारच्या गृह खात्याच्या यंत्रणा महाराष्ट्र पोलीस असो, मुंबई पोलीस असो, ACB असो, EOW असो यांच्याकडनं कारवाईला सुरुवात झाली आहे. पण जो निकाल हवा आहे किंवा जे प्रभावी पद्धतीनं ती कारवाई केली जात नाहीये, गृह खात्याचे विशेष अधिकार वापरले जात नाहीत आणि यामुळे शिवसेनेकडनं काहीशी नाराजी व्यक्त करते होते आणि म्हणूनच या भेटीला विशेष महत्वही मिळत आहे. गणेश तुम्ही रहा आपल्यासोबत, ज्येष्ठ राजकीय पत्रकार रविकिरण देशमुख सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, पहिला मुद्दा म्हणजे एकतर ही नाराजी लवकरात लवकर दूर करणं किती गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना जी एक मागणी करते की गृहखातं आपल्याकडे असावं, तर ते शक्य होऊ शकेल का? राष्ट्रवादी गृहखातं सोडण्याची शक्यता आहे का? राष्ट्रवादी गृहखातं सोडण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. कारण 1999 मध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये त्यांनी पर्याय दिला होता शिवसेना आणि भाजपच्या सरकारला, त्यावेळेपासून जणू काही हा अलिखित नियम ठरलेला आहे की जो दुसऱ्या क्रमांकाचा सत्तेतला सहभागी पक्ष असतो तो साधारणपणे गृहखातं घेतो. आणि राष्ट्रवादीनं कधीही गृहखात्यावरचा अधिकार सोडलेला नाही. आणि राष्ट्रवादीचा हा अधिकार जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे मान्य करतात तोपर्यंत अशा मागण्यांना काहीही अर्थ नाही. प्रश्न राहतो सध्याची जी धुसफूस सुरू आहे त्याचा, त्यामध्ये दोन कारण आहेत, एक आहे राजकीय, दुसरं आहे प्रशासकीय. तर प्रशासकीय कारण हे आहे की मागे काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की पोलिसांच्या म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी ही बाहेर पडली होती, ती समाज माध्यमातून प्रसारित झाली आणि त्यानंतर अशा बातम्या आल्या होत्या की मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आता ह्या बदल्या आपण करायला नको, आपण ह्या मार्चमध्ये करूया. तर कदाचित तो एक संदर्भ असू शकतो की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. आता याच्यात राजकीय भाग असा येतो मग की कुणाची बदली कुठे करायची. कारण मूळ मुद्दा जो आपण चर्चेचा आज घेतोय तो हा की नाराजी काय आहे नेमकी. पहिल्यांदा मी हे स्पष्ट करू इच्छितो की जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख सर्वेसर्वा म्हणून शरद पवार, या तिघांमधलं ट्युनिंग उत्कृष्ट आहे तोपर्यंत ह्या सरकारला कसलाही धोका नाही. कारण या तिघांचा आदेश मोडण्या इतपत आमदार धाडसी झालेले नाहीत महाराष्ट्रातले आणि ते होण्याची काही सध्याच्या काळामध्ये शक्यताही नाही. प्रश्न असा आहे की हे कळल्यानंतर भाजपने जी काही राजकीय खेळ्या करायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी जो ह्या महायुती महाविकास आघाडीमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, मग त्यामध्ये केंद्रीय यंत्रणांची कारवाई असेल, अमक्याच्या विरोधात कारवाई असेल, तमक्याच्या विरोधात ती कारवाई असेल, त्यामुळे जी चलबिचल सुरू झाली आमदारांमध्ये, तर त्या चलबिचलच्या वातावरणामध्ये आम्हाला काही संरक्षण मिळणार आहे की नाही, आमदारांची ही नेत्यांची मंत्र्यांची जी भावना असेल त्याला संरक्षण मिळत असताना भाजपावर कारवाई करायची की नाही, म्हणजे त्यांच्यावर तुम्ही आक्रमण केलं. कारण आक्रमण हा उत्कृष्ट बचाव असतो असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि ते खरंही आहे, तर तुम्ही काय आक्रमण करणार की नाही, ही एक चलबिचल अशी जी भावना आमदारांमध्ये पसरलेली आहे महाविकास आघाडीच्या, त्याच्यावर चर्चा अपेक्षित आहे आज की आपण काय करतोय. मग आता परवाच नागपूरच्या एका वकिला कालच नागपूरच्या एका वकिलांवर कारवाई झालेली आहे, त्यांच्या भावावर झालेली आहे. मग ह्याला उत्तर म्हणून मला वाटते प्रशासकीय आणि हे दोन्ही मुद्दे आजच्या बैठकीत येऊ शकतात की आपल्याकडनं उत्तर म्हणून आज आपण काय नेमकी कारवाई करू शकतो. आता ही कारवाई करत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी धाडस दाखवलं पाहिजे, कारण कारवाई करायची हा राजकीय निर्णय आहे.
परंतु त्याला प्रशासकीय जोड मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी ते धाडस दाखवलं पाहिजे कारवाई करण्याचं, कारण उद्या न्यायालयामध्ये त्या कारवाईला आव्हान दिलं जाऊ शकतं. तर ती तिथे न्यायालयापुढे ती कारवाई टिकली पाहिजे आणि मला वाटतं गृह खात्याची ही भूमिका दिलीप वळसे पाटील मांडायला कदाचित मुख्यमंत्र्यांकडे गेले असतील की मागण्या जरी होत असल्या तरी प्रत्यक्षात आपण जेव्हा ही कारवाई करू ती तेव्हा न्यायालयापुढे टिकली पाहिजे. तर मला वाटतं की प्रशासकीय आणि राजकीय दोन मुद्दे आताच्या चर्चेमध्ये असतील. हा ज्ञानाचा रविकिरण सर, आभार आपले या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. गणेश आणि राजू तुम्ही रहा आपल्या सोबत, आपण आणखी पुढची महत्वाची बातमी बघूया. राज्यात सध्या ईडीची कारवाई हे गृह खात्यावरचं आक्रमण आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी आज केलंय आणि त्यांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला उद्देशून होतं का अशाही राजकीय चर्चा सुरू झाल्यात. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरती राज्याचं गृह खातं हे अधिक सक्षम व्हायला हवं अशी प्रतिक्रिया आजची संजय राऊत यांची होती आणि आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. गणेशकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. गणेश, ही पहिली कुरकूर झाली, सुरू झाली ती पोलिसांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरनं. हाच मुद्दा खूप कळीचा ठरतोय, कशी कारवाई करायला हवी असं शिवसेनेचं मत आहे आणि का ती कारवाई करण्यामध्ये अडचण येते? ज्ञानदा, जर आपण बिटवीन द लाईन्स वाचलं किंवा पाहिलं ऐकलं, राऊतांचं वक्तव्य ही सूचक आहे की महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीकडे असलेलं हे गृह खातं पूर्ण क्षमतेनं काम करत नाही आहे. आता बदल्यांचा विषय जर आला तर बदल्यांचा विषय आत्ताचा नाही आहे. बदल्यांवरती एक नाही तर दोन वेळा याद्या बदलल्या गेल्या. आता जी सूत्रांची माहिती अशी आहे ज्ञानदा की या महाविकास आघाडी सरकारमधील अंडरस्टँडिंग झालेलं आहे. अंडरस्टँडिंग असं आहे की कोंकण विभाग यातल्या बदल्यांचे अधिकार किंवा या बदल्यांचं जे अधिकारी कोण असतील कसे असतील याबद्दल शिवसेनाकडे अधिकार आहेत, ते जास्त त्याच्यामध्ये आपलं से ठेवतात. तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि विदर्भामध्ये काँग्रेस. तर अशा प्रकारे बदल्यांमध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स असतं हे सगळ्यांना मान्य करावं लागेल, कारण ते या सरकारमध्ये देखील अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. आपल्याला आठवत असेल की परमबीर सिंग पोलीस आयुक्त असताना 10 DCP बदल्या त्यांनी मुंबई झोनमध्ये केल्या होत्या. त्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बदलल्या गेल्या, कारण ते बदल्या ज्या होत्या त्या परमबीर सिंग आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकमेकांशी संमत करून केल्या होत्या. यावरती आक्षेप घेण्यात आला की मुख्यमंत्र्यांना यामध्ये त्यांच्याकडनं सिग्नल का नाही घेण्यात आला. मध्ये जसं रविकिरण देशमुख म्हणाले की यादी बाहेर आली आणि यादींबद्दल जी आहे चर्चा सुरू झाली म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याबद्दल अनेक चर्चा होत्या. यावरती सरकारवरती अनेक गंभीर आरोपही झाले. रश्मी शुक्ला यांनी जे रेकॉर्डिंग समोर आणले त्यामध्ये बदल्यांसाठी व्यवहार होतो, कोटी रुपये घेतले जातात याबद्दल आरोप करण्यात आले. म्हणून या बदल्यांमुळेच कुठे ना कुठेतरी जे समन्वय असलं पाहिजे, जे पॉलिटिकल व्हील असली पाहिजे, ती या सरकारमध्ये या तिन्ही पक्षांमध्ये दिसली नाही किंवा कमी पडली. आणि यामध्ये भाजपनं हे दाखवायला सुरुवात केली की कशाप्रकारे गृह खात्यामध्ये बदल्यांचा बाजार सुरू आहे आणि यासाठी काही मिसकम्युनिकेशन म्हणा किंवा काही मिस अंडरस्टँडिंग या सरकारमध्ये झालं होतं आणि यामुळे तिथून याची सुरुवात होते. आणि त्यानंतर ज्यावेळेस ईडी, इन्कम टॅक्स, CBI यांची कारवाई सुरू झाली त्या कारवाईनंतर देखील गृह खात्याकडनं अनेक अपेक्षा होत्या, खास करून शिवसेनेला. की शिवसेनेच्या अपेक्षेप्रमाणे गृह खातं त्यांची ताकद किंवा त्यांच्या पॉवर्स वापरत नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.